सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची नियोजन बैठक नगराध्यक्ष बबनराव साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी येथील लोकमान्य टिळक सभागृहात पार पडली. या बैठकीला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 26 ते 31 डिसेंबर या 6 दिवसाच्या कालावधीत सावंतवाडी पर्यटन महोत्सव होणार आहे. या महोत्सवाला 13 समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. या वर्षीचा हा 12वा पर्यटन महोत्सव आपण सर्वांनी यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन साळगावकर यांनी केले. तसेच स्टॉल धारकांसाठी 10 डिसेंबर पासून नावनोंदणी करण्यात येणार आहे. तसेच यावर्षी 211 स्टॉल असतील असे नगराध्यक्ष साळगावकर यांनी सांगितले. हा पर्यटन महोत्सव म्हणजे शहरवासियांसाठी एक सण असतो. यावर्षी या महोत्सवात फिशिंग स्पर्धा, खेळ पलटणीचा चित्ररथ याचबरोबर चांगले कलाकारही आणणार आहेत आणि ते लोकांना पाहावयास मिळणार आहे असे साळगावकर यांनी यावेळी सांगितले. यावर्षीचा महोत्सव सुद्धा अगदी दिमाखात साजरा करू असे यावेळी आवाहन साळगावकर यांनी केले. पर्यटन महोत्सव म्हणजे ज्याची घराघरातून उत्सुकता असते अशा पर्यटन महोत्सवाची नागरिकांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये सर्व नागरिकांनी एकमुखी ठराव करून आजचा पर्यटन महोत्सव घेण्याचं निश्चित केलं आणि या माध्यमातून गेले अनेक वर्ष आपण पर्यटन महोत्सव साजरा करतो. हा दिमागदार असा सावंतवाडीचा पर्यटन महोत्सव 26 डिसेंबर ते 31 डिसेंबर या काळामध्ये संपन्न होत आहे आणि या निमित्तानंच अनेक चांगले कार्यक्रम आपण देत असून आजच्या बैठकीमध्ये त्यासाठी अनेक कमिट्या स्थापन करण्यात आल्या. कमिट्यामध्ये कमिटीच्या बैठका यापुढे काळामध्ये होत जातील आणि पर्यटन महोत्सव पुढे बहरत जातो आहे. यामध्ये आपण चित्र ठेवलेले आहेत. त्यानंतर फिशिंग कॉम्पिटिशन आहे. गेल्या वर्षी चांगलं फिशिंग कॉम्पिटिशनला आपणाला प्रतिसाद मिळाला. यावर्षी आपण फिशिंग कॉम्पिटिशन घेतोय. त्यानंतर खेळ पैठणीचा हे या निमित्ताने आपण घेत असून चांगले चांगले कलाकार या पर्यटन महोत्सवात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न असून भविष्यात त्याची नवीन नावाची यादी येणाऱ्या 8 दिवसांमध्ये आपण सादर करू. या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने सांगली जनतेने आज जो प्रतिसाद दाखवला त्यामुळे हा पर्यटन महोत्सव अत्यंत दिमागदार आणि चांगला होण्याच्या दृष्टीने यावेळी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलीस अधिकारी लक्ष्मण गवस, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तम पाटील, नगरसेवक आनंद नेवगी आदी उपस्थित होते. कोकण लाईव्ह साठी शैलेश मयेकर, सावंतवाडी.